गुड मॉर्निंग। टुडे वी कंप्लीट द प्रैक्टिस सेट 2.2। जर आपण माझ्या या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर आपण याच्या 2.2 मधलं 7th एक्झाम्पल घेऊया। ऍक्टिव्हिटी त्यात दिलेलं आहे, 2x² + 7x + 5√2 = 0। टू सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन टू कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी। तर इथं हे एक्झाम्पल दिलेलं आपल्याला, √2x² + 7x + 5√2 = 0। आता इथं आपल्याला x² चा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म ह्या दोघांचा प्रॉडक्ट √2 × 5√2 जे येईल त्याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला। ह्याचा समोर काय ना म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 × 5 = 5। √2 × √2 = 2 होत आणि 5 × 2 = 10। मग प्रॉडक्ट 10 आणि प्रॉडक्ट हा प्लस आहे, तर प्रॉडक्ट प्लस पाहिजे असेल तर आणि त्याच प्लस पाहिजे असेल तर आपल्याला त्याचे जे दोन फॅक्टर मिळणार आहेत ते एकतर प्लस प्लस पाहिजे किंवा मायनस मायनस पाहिजे। तर मिडल टर्मला प्लस साईन आहे, मिडल टर्मला प्लस साईन असल्यामुळे दोन्ही फॅक्टर आपले प्लस प्लस असतील। मग 1 × 10 = 2 × 5, मग प्लस प्लस हे प्लस आणि प्लस। मग ज्याचाही आन्सर 7+7 आहे ते घ्यायचंय आपल्याला। हे 10+1 = 11 होत, म्हणजे हे आपल्याला नाही जमणार। मग 2+5 = 7, मग फॅक्टर आपले हे असे या पद्धतीनं 2 + 5 = 7। म्हणून आपल्याला इथे हे फॅक्टर घेता येते। मग इथं सेकंड टर्म लिहिलेली आहे √2x² + 5x + 2x। त्याच्यानंतर आता इथं x² कॉमन काढलेला आहे, एक्स कॉमन काढलेला आहे, इथलं एक्स आणि इथलं एक्स, तर इथे राहील √2x। जर आपण √2x² एक्स ने डिवाइड केलं, √2x² मीन्स x × x / x, हे x कॅन्सल होईल, राहता √2 × x, म्हणजे इथे येईल √2x + 5। आता इथून √2 कॉमन काढला, आता इथून √2 कॉमन कसं निघेल, जर समजा आपण या लाईनला असं लिहिलं √2 × √2x + 5√2, मग आता आपल्याला इथून हे √2 कॉमन काढता येतं, √2 √2x + 5, हे √2 कॉमन आहे, म्हणजे इथं काय √2 x + 5। मग आता हे दोन्ही ब्रॅकेट आपल्याला हे √2 x + 5 आणि सेकंड ब्रॅकेट आहे x + √2 इथे घेतलेलं आहे, म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट आपण इथून √2 x + 5 कॉमन काढून घेऊया, √2 x + 5 सेकंड ब्रॅकेट × x + √2 = 0। मग त्याच्या पुढची स्टेप असेल √2 x + 5 = 0 और √x + √2 = 0, म्हणजे इथे येईल √2 x + 5 = 0 और x + √2 = 0। x = हे प्लस फाईव्ह च इकडं −5 होणार अपॉन √2, प्लस फाईव्ह च राईट हँड साइड ला गेल्यानंतर −5, हे √2 डिनॉमिनेटर ला येईल, x = −√2। देअरफोर −5/√2 and √2 are the roots of the quadratic equation. Next example, 8th example, जो आपण √3x² -
टू रूट सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू जीरो। मग इथं आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म टू ह्या दोघांचा मल्टीप्लाय झालं, थ्री इंटू टू इज इक्वल टू सिक्स। मग आपल्याला सिक्स चे फॅक्टर पाडायचे की ज्याचं ऍडिशन मायनस टू रूट सिक्स असेल, मायनस टू रूट सिक्स आपल्याला ऍडिशन आणायचं। रूट सिक्स ऍडिशन आहे, जर आपण समजा सिक्स चे फॅक्टर जर रूट सिक्स आणि रूट सिक्स घेतलं, म्हणजे रूट सिक्स इंटू रूट सिक्स रूट थर्टी सिक्स, रूट थर्टी सिक्स म्हणजेच रूट सिक्स, म्हणजे रूट सिक्स इंटू रूट सिक्स हे सुद्धा ह्याचे फॅक्टर होते। मग आपल्याला ऍडिशन मायनस पाहिजे म्हणून मायनस रूट सिक्स मायनस रूट सिक्स, याचा प्रॉडक्ट होईल प्लस सिक्स आणि ऍडिशन होईल, ह्याचा कोएफिशियंट काय नाही, म्हणजे इथं वन असेल, इथं वन असेल, वन रूट सिक्स वन रूट सिक्स मायनस टू रूट सिक्स होईल। म्हणून आपल्याला इथं जे टू रूट सिक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला इथं हे घेता येईल, थ्री एक्स स्क्वेअर मायनस रूट सिक्स एक्स मायनस रूट सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो। म्हणजे बघा, आपण या मायनस टू रूट सिक्स एक्स च्या जागी हे घेतलेलं आहे, ह्याचं ऍडिशन कसं होईल, ह्याचा कोएफिशियंट इथं वन असेल। आपण ले मागच्या वर्षी नाइन्थला सर्ड मध्ये जे शिकलेलं होतं त्या पद्धतीनं ऍडिशन ऑफ सर्ड, वन रूट सिक्स मायनस वन रूट सिक्स टू रूट सिक्स। मग इथे दोन दोनचे पेअर करा। आता इथं काय करूया, आपण अगोदर पेअर नंतर करू। इथं रूट थ्री ला सॉरी थ्री एक्स स्क्वेअर ला मी रूट थ्री इंटू रूट थ्री एक्स स्क्वेअर लिहितो, म्हणजे पुढे कॉमन काढायला सोपं जाईल। आणि मायनस रूट सिक्स ला रूट थ्री इंटू रूट टू, रूट थ्री इंटू रूट टू रूट सिक्स होईल या पद्धतीनं, रूट थ्री इंटू रूट टू रूट सिक्स आपल्याला करता येईल। एक्स या रूट सिक्स ला पण तसंच करूया, रूट थ्री इंटू रूट टू एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो। आता इथं पेअर करूया आपण, आता इथून पाहू आपल्याला रूट थ्री आणि रूट थ्री कॉमन काढता येईल, एक्स स्क्वेअर आणि इथला एक्स आणि हा एक्स कॉमन काढता येईल। मग रूट थ्री एक्स कॉमन काढू आपण, तर इथं राहील हा रूट थ्री आणि एक्स स्क्वेअर मधला एक्स राहील, मायनस इथे हे रूट थ्री कॉमन निघाला, हा एक्स कॉमन निघाला, राहील इथं रूट टू। त्याच्यानंतर मायनस इथंही आपल्याला ह्या टू ला असं लिहिता येईल, रूट टू इंटू रूट टू असं लिहिता येईल आपल्याला, म्हणजे सोपं जाईल समजून घेण्यासाठी। रूट टू जर कॉमन काढला तर राहील इथं रूट थ्री आणि हा एक्स, मायनस कॉमन काढल्यामुळं इथं कंसाच्या ब्रॅकेटच्या वेळेला मायनस घेतल्यामुळे हा चिन्ह आपल्याला चेंज होईल, इथं मायनस रूट टू कॉमन निघाला, राहिला रूट टू इज इक्वल टू झिरो, हे दोन ब्रॅकेट सेम आले। रूट थ्री एक्स मायनस रूट टू कॉमन निघाला इथून, इथं हा राहील रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो, रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो, और रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो, रूट थ्री एक्स इज इक्वल टू रूट टू, और रूट थ्री एक्स इज इक्वल टू रूट टू, एक्स इज इक्वल टू रूट टू अपॉन रूट थ्री, और एक्स इज इक्वल टू रूट टू अपॉन रूट थ्री, ये रूट थ्री डिनोमिनेटर लगाना, देयरफॉर रूट टू अपॉन रूट थ्री कॉमा रूट टू अपॉन रूट थ्री।
रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. नाउ वी सॉल्व द नाइंथ एग्जांपल. 2m इन ब्रैकेट m माइनस 24 इज इक्वल टू 50. इथं आपल्याला ही एक टर्म आहे पूर्ण आणि इक्वल टू 50. जर आपण इथं 2 आहे इकडे 50 आहे, जर दोन्ही साइडला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर हे 2 निघून जाईल आणि 50 ला 2 ने डिवाइड होईल. म्हणजे इथं दोन्ही साइडला जर आपण 2 ने डिवाइड केलं म्हणजे 2m इन ब्रैकेट m माइनस 24 अपॉन 2 इज इक्वल टू 50 अपॉन 2. हे 2 2 निघून जाईल म्हणजे राहील इथं m इन ब्रैकेट m माइनस 24 इज इक्वल टू 25. आता m ने मल्टीप्लाय करा मध्ये m इंटू m m स्क्वेअर मायनस m इंटू 24 मायनस 24 m. हे 25 इकडे या मायनस 25 इज इक्वल टू 0. आता m स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे 1 इंटू मायनस 25 मायनस 25 आहे. आता प्रॉडक्ट मायनस 25 आणायचं आपल्याला. प्रॉडक्ट मायनस 25 आणायचं म्हणजे दोन जे फॅक्टर येतील त्याचे त्याच्यात एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. अगोदर 25 फॅक्टर येणारे फॅक्टर बघू आपण. 1 इंटू 25 नंतर 5 इंटू 5 हे दोनच आहे. आता मिडल टर्म मायनस आहे म्हणजे ह्याच्यातला मोठा मायनस असेल लहान प्लस असेल. मायनस इथं दोन्ही सेमच आहे त्यामुळे हे येणार पण नाही आपल्याला. मग हेच आहे प्लस 1 मायनस 25 प्लस 1 मायनस 25 इज इक्वल टू मायनस 24 आणि 1 इंटू मायनस 25 मायनस 24 हे फॅक्टर येतील आपल्याला इथं. मग m स्क्वेअर प्लस 1m मायनस 25m मायनस 25 इज इक्वल टू 0. 2 चे पेयर्स करा इथून m कॉमन येईल. m प्लस 1 मायनस इथून 25 कॉमन येईल. m प्लस 1 इथून 25 ला 25 डिवाइड केलं तर प्लस 1 इज इक्वल टू 0. m प्लस 1 आणि m मायनस 25 इज इक्वल टू 0. m प्लस 1 इज इक्वल टू 0 और m मायनस 25 इज इक्वल टू 0. मीन्स m इज इक्वल टू मायनस 1 और m इज इक्वल टू 25. Therefore, minus 1, 25 are the roots of quadratic equation. तर आता आपण 10th example घेऊया. 25m square इज इक्वल टू 9. त्या 9 ला लेफ्ट हँड साइड ला घ्या. 25m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. आता इथं दोनच टर्म आहेत, मिडल टर्म नाहीये. x ची टर्म म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 ही मिडल टर्म इथं नाहीये. याला पण आपल्याला मिडल टर्म नसेल तर या पद्धतीने सोडवता येतं. 25m स्क्वेअर मीन्स 5m ब्रॅकेट स्क्वेअर होतो. 25 हा 5 चा स्क्वेअर आहे, m स्क्वेअर हा m चा स्क्वेअर आहे. मायनस 9 हा 3 चा स्क्वेअर आहे इज इक्वल टू 0. आपल्याला हा फॉर्म्युला आहे माहित आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. जर दोन स्क्वेअरचं सबट्रॅक्शन असेल तर या पद्धतीने आपल्याला फॅक्टर घेता येतात. फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी. त्या पद्धतीने इथं घेऊया आपण. 5m मायनस 3 आणि इंटू 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. 5m मायनस 3 इज इक्वल टू 0 और 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. 5m इज इक्वल टू 3 और 5m इज इक्वल टू मायनस 3. m इज इक्वल टू 3 अपॉन 5 और m इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5. देयरफॉर 3 अपॉन 5 एंड मायनस 3 अपॉन 5
आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। Now we solve 11th example. 7m square is equal to 21m. अपने 21m ला left hand side ला घेऊ. 7m square minus 21m. आता इथं आपल्याला c ची टर्म नाहीये. ax square plus bx plus c is equal to 0 ही टर्म इथं दिलेली नाहीये. मग आपण काय करू, आता 7 ना 21 ला डिवाइड होतो. म्हणजे 7 आणि 21 मधून 7 कॉमन निघेल आणि m स्क्वेअर आणि m मधून m कॉमन निघेल. मग 7m स्क्वेअर मधून 7m कॉमन काढलं तर राहील इथं m मायनस 7 3 21. 21 मधून 7 कॉमन काढलं तर 7 3 21 इज इक्वल टू 0. इथं इक्वल टू 0 असेल, इथं इक्वल टू 0 असेल. मग 7m ह्या दोघांचा प्रॉडक्ट जर 0 आहे, 7m इंटू एम मायनस 3 इज इक्वल टू 0, इट मीन्स 7m इज इक्वल टू 0 और एम मायनस 3 इज इक्वल टू 0. देन एम इज इक्वल टू 0 अपॉन 7 और एम इज इक्वल टू प्लस 3. एम इज इक्वल टू 0 अपॉन 7 0 और एम इज इक्वल टू 3. देर फोर 0 कॉमा 3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. यानंतर आपण इथं 12th एक्झाम्पल घेऊया. 12th एक्झाम्पल आहे एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. 10th एक्झाम्पल सारखं ह्याला पण सोडवता येईल आपल्याला. एम स्क्वेअर मायनस रूट 11 स्क्वेअर इज इक्वल टू 0. 11 हा रूट 11 चा स्क्वेअर आहे. मग एम स्क्वेअर याला पण इथं पण आपल्याला हाच फॉर्म्युला युज करता येईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. एम मायनस रूट 11 इंटू सेकंड ब्रॅकेट एम प्लस रूट 11 इज इक्वल टू 0. मग या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे एम मायनस रूट 11 इज इक्वल टू 0 और एम प्लस रूट 11 इज इक्वल टू 0. देयरफॉर एम इज इक्वल टू रूट 11, मायनस रूट 11 चा प्लस रूट 11 और एम इज इक्वल टू मायनस रूट 11, प्लस रूट 11 च मायनस रूट 11. देयरफॉर रूट 11 कॉमा मायनस रूट 11 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन याप्रमाणे आपल्याला सोडवता येते.